10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2,00,000 रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या बीडीओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे. त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या. जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू. शेतकरी आम्ही तिथे जाऊ त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ. मी तुम्हाला सांगतोय आमच्या विहिरीसाठी रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करत. अरे विहिरीला पाणी लागत नाही, लागतं का नाही कळत नाही. आणि विहिरीला पाणी जरी लागला तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही. आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही. आणि म्हणून सन्मान्य व्हिडिओ मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या घामाने कमवलेले देत आहोत. जर का एवढा पैसा तुमचा पोट भरत नसेल, जर का एवढा पैशात आमच्या विहिरी मंजूर होत नसेल तर सन्मान्य विभागीय आयुक्त सुनील चंद्रकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो, नागडा होऊन तिथं बसतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. सन्मान्य कलेक्टर आपले अस्ती कुमार पांडे सर यांच्या कार्यालयासमोर घेऊन जातो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. शेतकऱ्यांना नागडा बसवतो, शेतकऱ्यांना उघडा बसवतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो. या पक्ष सरपंच झालेला आहे, मी पैसा मागलेला नाहीये. कुठल्या कोणाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे. आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल तर मायबाप हो गरीबाचं काम कोण करणार. अरे गरीबाला कोण वाली आहे. तुम्ही 20-20 लाख रुपये, 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख रुपये कमवता आणि गोरगरीब शेतकऱ्याकडनं पैसे घेता. विहिरी मंजूर करायला पैसे लागतात तुम्हाला, तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात.